नियमबाह्य वीटभट्टी बंद करण्यात यावी. भद्रावती तालुक्यातील माजरी वस्ती येथील शिरणा नदीच्या तीरावर मातीच्या वीटभट्टी बनवण्याचा कारखाना लावण्यात आला आहे. विटा तयार करण्याकरता नदी तीरावर मातीचे खोदकाम करण्यात येत आहे. याच परिसरात शिव मंदिर असून या देवस्थानाची जागा 81 आर जमीन 2003 पासून पडित आहे. या जमिनीवरून मातीचे उत्खनन करण्यात येत आहे. या जागेची वीट कारखान्यासाठी नियमबाह्य परवानगी देण्यात आली असून हे शासकीय नियमानुसार चुकीचे आहे. या क्षेत्रात पवित्र मंदिर आहे, आबादी क्षेत्र जवळ आहे. वीटभट्ट्यांमुळे प्रदूषणात वाढ होऊन नागरिकांना आजारी पडण्याची शक्यता लक्षात घेता या वीटभट्ट्या बंद करण्याची मागणी विठ्ठल तुळशीराम बुरचुंडे यांनी केली आहे. घुगुस महावाईसाठी सचिन कोंडावार. नाव तत्वा दामाजी झाडे, राहणार माजरी, सेवानिवृत्त शिक्षक. ही देवस्थानची जागा आहे, ही गावाची जागा आहे आणि तिथं त्या देवस्थानच्या बाजूला जे विटा भट्टी आहे त्याच्यामुळं गावाला प्रदूषणाचा त्रास आहे. दुसरी गोष्ट तिथं स्मशानभूमी आहे, स्मशानभूमीला त्रास होते आणि याच्यासाठी आम्ही बरेचदा प्रयत्न केले परंतु काही याचा उपयोग झाला नाही. तर हे ताबडतोब बंद करण्यात यावं, नाही तर आम्ही आंदोलनाच्या इशाऱ्यात आहोत. लिबरल पार्टी ऑफ इंडिया उपाध्यक्ष प्रदेश नागपूर. मी एवढं सांगू इच्छितो की माजरीमध्ये देवस्थानची महादेव देवस्थान जागेवर जो विटाचा कारखाना सुरू आहे तो विटाचा कारखाना बंद करण्यात यावा यासाठी मी फेब्रुवारी महिन्यामध्ये तहसीलदार साहेब भद्रावती, SDO साहेब वरोरा, जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर यांना निवेदन दिलेले आहे. निवेदनामध्ये नमूद केलं आहे मी की या विटा देवस्थानच्या विटाभट्टीच्या कारखान्यामुळे गावाचं प्रदूषण वाढलेलं आहे. दुसरी बाब अशी आहे, देवस्थानला धोका आहे, माझ्या देवळाला सार्वजनिक रस्त्याला धोका आहे. तिसरी बाब